नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्रथमेश विचारे कलानंद या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रों, विद्यार्थ्यांना चित्र काढा म्हटलं की ते निसर्ग चित्र पहिल्यांदा निवडतात. निसर्ग चित्र काढण्याची ते पाहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. लहानपणी आपण निसर्ग चित्र काढा म्हटल्यावर डोंगर, नदी, समुद्र किनारा अशा ठराविक गोष्टीच रेखाटल्या असतील किंवा विद्यार्थी रेखाटतात. पण निसर्ग चित्र म्हणजे तेवढ्यापुरतं मर्यादित नसून निसर्ग चित्र काढते वेळी विद्यार्थी पूर्ण गाव रेखाटण्याचा प्रयत्न करतात. डोंगर, सूर्य, गावातील घरे, नदी, धबधबा, त्याच्यावरील पूल अशा बऱ्याच गोष्टी रेखाटण्याचा प्रयत्न करतात. परंतु निसर्ग चित्रातील त्यातला ठराविक एखादा भाग घेऊन ते रेखाटन केलं तर ते अधिक सुंदर दिसतं. निसर्ग चित्र म्हणजे नुसतं फक्त समुद्र किनारा किंवा उगवणारा सूर्य, मावळणारा सूर्य असाच देखावा नव्हे, तर आपल्याला दिसणारी निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही निसर्ग चित्रामध्ये मोडते. उदाहरणार्थ आपल्या दारासमोर तुळस आणि त्या तुळशीवरती पडलेलं ऊन, त्याची पडलेली छाया, हे सुद्धा निसर्ग चित्र एक छान रेखाटन होऊ शकतं. एखाद्या माळरानावरती उभं असलेलं झाड, त्याच्या खाली चरत असणारी गुरे, हे सुद्धा निसर्ग चित्र एक छान होऊ शकतं. अशाच पद्धतीने आता सध्या पावसाळा चालू आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये कोकणातील काही घरांचं दृश्य निसर्ग चित्रामध्ये कसे दिसेल अशा कोकणातल्या घरांची दोन रेखाटन चित्र आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. Thank you.
वीडियो आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित रहा, आनंदी रहा. धन्यवाद.